या वादग्रस्त जागेचा निकाल लागल्यानंतर मिळकत धारकांचा जल्लोष, आतिषबाजी आणि पेढे वाटून साजरा केला आनंद। रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे, खास प्रजासत्ताक दिनानिमित्त फेस्टिवल धमाका, भारी माल कमी किमतीत मिळणार, फक्त 5 दिवसांसाठी 26 जानेवारी ते 30 जानेवारी पर्यंत। मिल पेक्षा कमी रेट मध्ये खरेदी, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांची खरेदी। या सेल मध्ये साड्यांची भरपूर व्हरायटी, प्रिंटेड, सिंथेटिक, काट पदर, बेंगलोर, सूरत, अहमदाबाद, दिल्ली येथील साड्या स्वस्तात मिळणार। जीन्स पॅन्ट, शर्ट, टी शर्ट सर्व, मुलींसाठी फ्रॉक, लेगिन्स, टॉप अगदी स्वस्त दरात व मार्केट पेक्षा निम्म्या किमतीत उपलब्ध। तसेच 500 रुपयांच्या खरेदीवर विशेष गिफ्ट। ऑफर्स पुढील शाखांमध्ये सुरू: इस्लामपूर, जयसिंगपूर, शिरोळ, तासगाव, कडेगाव, सांगोला, विटा, पलूस, तुंग, आरवडे, कोळे, सावळस, सलगरे, तसेच कर्नाटकातील तेलसंग, रायबाग, शिरूर येथेही सेवेत। भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचे बंधू, जिल्हा परिषद सदस्य ब्रह्मानंद पडळकर यांच्या सांगलीतील मिरजेच्या वादग्रस्त जागेबाबत अखेर तहसीलदारांनी निर्णय दिला आहे। यामध्ये मिळकत धारकांचा कब्जा असल्याचा महत्त्वाचा निर्णय तहसीलदारांच्याकडून देण्यात आला आहे। यानंतर मिरज शहरामध्ये मिळकत धारकांच्याकडून आनंद उत्सव साजरा करण्यात आला आहे, जल्लोष साजरा करण्यात आला, फटाक्यांची आतिषबाजी आणि एकमेकांना पेढे भरून या ठिकाणी मिळकत धारकांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या आहेत। यावेळी मिळकत धारकांच्याकडून लढणाऱ्या वकिलांचाही या ठिकाणी सत्कार करण्यात आला, त्यांचेही आभार मानण्यात आले। बोलू का? सर्वप्रथम सगळ्यांना नमस्कार। मिरज नगरीमध्ये मेहरबान तहसीलदार सो मिरज यांच्याकडे आपल्यासमोर जे मॅटर चाललं होतं सामनेवाले क्रमांक 1 आणि सामनेवाले क्रमांक 2 यांच्यामध्ये, त्यापैकी सामनेवाले क्रमांक 1 ते 17 अशापैकी 9 जणांच्याकडून मी होतो, माझं वकीलपत्र होतं। त्या ठिकाणी असणारे मिळकतधारक, ट्रॅव्हल एजन्सीवाले, हॉटेलधारक, अन्य व्यवसाय करणारे लोक यांच्याकडून वकीलपत्र दाखल केलेलं होतं। सर्वांच्या वतीने मी माझं म्हणणं दाखल करून युक्तिवाद आणि त्याच्या अनुषंगिक कागदपत्रे दाखल केले। कब्जा असणारे कागदपत्र, 30-40 वर्षापासून असणारा कब्जा, त्या ठिकाणी असणारे व्यवसाय, या सगळ्या गोष्टीच्या पार्श्वभूमीवर कागदपत्र मी या कामामध्ये दाखल केले होते। मेहरबान तहसीलदार यांनी सामनेवाले क्रमांक 1, सामनेवाले क्रमांक 2 यांच्याकडून सर्वांच्या मते युक्तिवाद झाला आणि सायंकाळी 9 पर्यंत त्या दिवशी युक्तिवाद चालला होता। युक्तिवादाच्या अनुषंगिक शनिवार रविवार हा सुट्टीचा दिवस आणि त्यानंतर लवकरात लवकर निर्णय येतो असं सांगितल्यानंतर आज दुपारच्या वेळेमध्ये मेहरबान तहसीलदार सो मिरज यांनी निर्णय दिलेला आहे। आता त्याच्या अनुषंगिक अद्याप प्रतिनिधी जी नकल पत्र आहे ते संबंधित पोलीस स्टेशनकडे दिलेले आहे, पण आहे माझ्या पक्षकारांनी मला सांगितलेलं की तहसीलदार साहेबांच्याकडून इथं निकाल अशा पद्धतीने झालेला आहे की तुमचा कब्जा जो आहे तो कब्जा या धारकांचा, म्हणजे माझे जे काही पक्षकार होते त्यांच्याकडून त्यांचा असणारा कब्जा जो आहे तो कब्जा त्या ठिकाणी धरलेला आहे आणि तो कब्जाच्या अनुषंगिक त्यांचा अर्ज जो आहे आमचा तो अर्ज जो काय आहे त्या अर्जाच्या अनुषंगिक सर्व गोष्टी ज्या आहेत, त्यांचा असणारा व्यवसाय, त्यांचा असणारी सगळी कागदपत्रे पाहून मेहरबान कोर्टाने निकाल जो आहे तो दिलेला आहे। निकालपत्र पाहून मी त्याच्या अनुषंगिक सगळ्या गोष्टी ज्या ते डिटेल सांगू शकतो, पण प्रथमदर्शनी सर्वांचा जो काय आहे तो न्यायव्यवस्थेवर असणारा सगळ्यांचा विश्वास, न्यायपालिकेवर असणारा सर्वांचा विश्वास आणि सत्याची विजय हा त्यातला सर्वात गुरुमंत्र म्हणायला काय हरकत नाही, अशा पद्धतीनं मेहरबान तहसीलदार सो यांनी निकाल जो आहे तो दिलेला आहे असं मला नुकतंच कळून आलेलं आहे। या सर्वांच्या वतीनं आणि मी माझ्या मिरज संघटना, मिरजातले असे सर्व नागरिक, स्पेसिफिकरित्या ॲडव्होकेट नितीन माने यांच्यातर्फे मी माझा आभार मानतो। धन्यवाद। विश्वासाची व गुणवत्तेची परंपरा जोपासणारे दर्जेदार, अद्यावत आणि भरपूर व्हरायटीज असलेल्या टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स। आमच्याकडे कडप्पा ग्रेनाइट, मार्बोनेट, स्पार्टेक्स, ग्लेज टाइल्स सर्व स्टाइल्स मध्ये उपलब्ध आहेत। तसेच सॅनिटरी वेअर, सिनेटेक्स टॅकी, प्लम्बिंग मटेरियल, PVC, मयूर बंब, CP फिटिंग, पेव्हिंग ब्लॉक, मयूर वॉटर टँक, स्टील, सिमेंटचे होलसेल व रिटेल विक्रेते। तुमच्या घराला सुंदर व परिपूर्ण करण्यासाठी आजच संपर्क करा। प्रत्येक घराशी व घरातल्या प्रत्येकाशी नातं जोडणारं टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स। आमचा पत्ता कराड रोड, विटा।